खायला मला शेवटी पुढे काढलं तेव्हाच राहिली ना मग खायला लागतं दोन टाइम गिळायला मग काम नको का अगं मला वावर निंदता येत नाही शेतामध्ये मला सवय नाही कधी मग काय येतं फक्त तोंड चालतं फक्त तेवढं जेवायला मला काही पण असलं तर काही काही टेन्शन नाही जेवायला बोलायला कसे टूचून बोलत राहत अगं मला तू बारे द्यायला लाव दुसरं काही बी मोठं काम सांग किचकट काम नाही जमते आपल्याला सांगा तुम्ही बारे देता मी पण देते तुमचं काम मी करू शकते मग माझं काम का नाही अरे बाई माणसं बाई माणसाला सगळे येतं बाबा माणसाला नाही जमत एवढं माणसांना पण येतो म्हणजे तू आज ठरवलंय मला दिंदायलाच लावायचं अहो ते आडवाडीचे लोक माणसं सुद्धा पायी पायी कुठं माहिती का एवढ्या लांब निंदायला येतं माहिती का बरं पण एवढं गवत नाही तू काय बळजबरी निंदायचं ते करू राहिली गवत नाही माती हे काय हो दे थोडस मोठं लावू दे ना मग निंदू ना कमरा एवढं झाल्या मग जायचं काय आता तू बस मी तुझं पाहून पडत ये ना काय करायचं आता काय करायचं मी जसं निंदेल तसं निंदेल पण झालं दोन्ही बाजून दहा रे बाबा चाकू सारखी तुम्हाला माहितीच नाही जसं अरे पण मग ते चालवेल नाही ना हाय पाहिजे तर हाय पण चालवेल नाही ना चालून बघायचं डोक्यात टाकेल की तुझ्या नाही म्हणून म्हणजे नाही टाकणार नाही मला सांग तू कस कसं डोकं लावायचं ते याला डोक्यात टाक ना अरे माझ्या डोक्यात टाकून घेईल मी तुझ्या डोक्यात तुझ्या डोक्यात टाकायची एवढी हिंमत नाही ग ती असं डोक्यात टाकून घेईल माझ्या माझ्या मला कामाची वेळ आली का तुम्हाला काय कधी पण घेऊ तापस येतो मला खरंच खरंच या कामाचं मला जीवर येत रे खायचं नाही जीवावर फिरायचं नाही जीवावर खायला सोपं राहत खायला सोपं राहत फिरायला सोपं राहत काम काय नाही का सोपं चाललंय लांब गेलं मोटरसायकल घेऊन मस्त हा का काम होत ना आपलं हा मग तुमची काम राहते मला माहिती गेलो होतो कोणाला नाही म्हणजे गेलो होतो फिरायला गेलो होतो फिरायला काम काही ते नाही गावची राहणार गेलो ना आज कालच्या काम कालचं काम बाकी एक काम करणार तू नींद मिशांगा तोडतो तू नींद ना मिशांगा तोडतो ना मग तुमच्या म्हाताऱ्याने तुम्हाला असंच उलट शिकवलं का हो आयला तर काय करावं माझ्या म्हाताऱ्याने मला निंदायचं शिकवलं नाही ते बी नव्हते शिकवते त्यांनी शिकवलं मी शिकवलं सांग मला कसं काढायचं मला हे ना असं करायचं हे बघा एवढं सोपं आहे तुम्हाला येत नाही मी झाडाला असंच मारायचं का निघून नाही राहिलं ते हा उपटलं उपटलं म्हणजे उपटून काढायचं सगळं मग बर बर चालेल तुम्ही शेतकरी नाही का अरे शेतकरी आहे पण मग ते शेतकऱ्याला जे काम येतं तेच सांग ना तू हो शेतकर तसं पाहिलं गेलं ना पूर्ण बुडापासून तर शेंड्यापर्यंत काम करतो किरकोळ काम आहे रे किचकट काम आहे मालिक काठळे किचकट काम आहे बस येत सगळं करतो आता काही नाही चल जाऊ दे आता तू म्हणते ना ते मका जे ठेव नका उपसू बर नाही उपसू मी लावले तू लावले का तू कुठं काय लावशील तुझा काय भरोसाच नाही तांदूळ काय उपटून घे त्या झाडाच्या बुडाचा तू बस ना आता तू मला मास्तरी सारखी शिकवणार म्हणलं तू मास्तरी सारखी उभी राहणार आहे मला शिकवणार आहे आज तुमची मास्तरी नाही मी शिकवायचं म्हणलं मास्तर नाही तरी तू रोज मास्तरी नाही ना रोजच लेक्चर चालूच राहत ना मास्तर ऐकून घेते का मग मास्तरीन परवडली हिशोबाने मला आणि मला सांगा त्या तू मास्तरी नाही तुम्ही कोण आहे मी मास्तर आहे तुम्ही काय गोष्टी मी शिकतो ना तुला नाही नाही तुम्ही मला नाही शिकवते तुम्ही बलते का शिकवायला जाते नाही का काही पण नको तू डोक्यात आणू आता चल जाऊ दे या बाय मी या औषधाचा पंप घेऊन येऊ का अरे घुबडा पडलायची या बाय लागलं का नाटक करायला अरे मग औषध मारून देतो ना मग तेवढं तुझं निंदन पण होऊन जाईल ना पूर्ण म्हणजे मी एकटी काय करू तुम्हाला माणसं सांगायला नको एकटी नाही नाही बघ तू इथे निधीत राहशील अशी अशी निधीत जा अशी अशी ये पुन्हा वापस जा मग मी एक साईडला औषध मारत राहील अहो पण मी तुम्हाला म्हणले होते ना माणूस सांगा म्हणून मी एकटी आता काय करू तू आता एक काम कर कमळाबाई आहे ना कमळाबाईला सांग उद्या ती नाही येणार का बर तिने दुसऱ्यांचा आग्या घेतलाय म्हणजे आपले पैसे ऍडव्हान्स घेऊन येणार नाही का पहिले तिला पैसे द्यायला ना वाढवा अहो मग तिला आपण कधी पण बोलवायचो ती म्हणे उचल द्या म्हणे तिला 500 रुपये देऊन ठेवले मी ना कामाच्या शिजन म्हणजे टायमिंगला आपल्यासाठी तिने हे केलंय बरं असं गप्पच मारणार आहे का काम बी करणार आहे काय चालू मग अन हात पहिले बुरके झाले ना थंडी ना तुझ्या म्हणतो मी काय लावायचं त्याला वॅसलीन बिसलीन ते मग आता मला असं शेतात काम करावं लागतं तुमच्यासारखं असं नाही ना हळू ये बा आपली बा कशी बा तू काही शीत नाही काय नाही दगड घेऊन खसा खसा घसून काढायचं तुमच्या हाताने घसून द्या ना हा तेवढंच राहिलं आता तेवढंच राहिलं आता तेच काम राहिलं आता काय चाललंय हे सगळं शेत कसं होऊन गेले सगळा मावा पडून गेला तुम्ही काय करते काय नाही हा काय दिसते बाबा आले बाई काय ती एक बाई घेऊन गेला आता कुठं काय ती कोण बाई होती हे सगळं शेत खराब होऊन चाललंय मावा पडलाय
काय कोण येते हो? नाही नाही काही नाही काही नाही, बाई लावायची कामाला या या निकडे या ना. काल कोण बाई घेऊन जातात गाडी होती? कुठे बाई होती? कोण होती? नाही का बाई सांगितली कामाला होती ना एवढी एवढी एक बाई कमळी काय नाव आम्हाला माहित पण होती कोण बाई मामाजी हा अशी गोरी पण होती का मातापेक्षा गोरी हा गोरी होती पण थोडी बारीक होती अशी लुकडीशी तर म्हणले यांना कमळीची कशी काय आठवण आली का हो माशी खोट बोला त्या काय घाण गेली ना तुझं काय बडबड चालली डोळ्यात घाण नाही ते डोळे पापी म्हणून तसं झालं खोट नाट वागा तुम्ही या इकडे या अहो तुम्ही एक काम करून घ्या काय 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 गेला कुठं मला एक सांगा ये ना या असं झालं का बरं मला सांगा काय औषध काय मारायची विषय टाळायचा नाही मला तुम्हाला काय वाटलं पाजला म्हणजे का वाजलात नाही का हा मला माहित असत ना तर तुम्हाला मी आता माझ्या माय निघून काय काय झालं म्हणजे काय ते मामा का खोटं बोला त्या काल कोणत्या बाईला घेऊन गेले होते तुम्ही काल मी बाहेर तरी गेलो का मग ते मामा खोटं बोलती का गाडी घेऊन गेले माझ्या साम्या गाडी घेऊन गेला माझी तुम्ही मोटरसायकल पाहिली ना हा साम्या घेऊन गेलता मी थोडीच होत होतो गाडी बसताना पाहिलं मी म्हणजे ती गाडी बसली होती ना यांच्या हा म्हणजे मी नव्हतो ना मग तुम्ही नव्हते ना म्हणजे तुमचा भूत होता का मी असे कपडे घालतो ते कपडे वेगळे दुसरा होता तो साम्या टी शर्ट होता ना यांच्या अंगात हा टी शर्ट होता मी म्हणजे एवढे सेंट वगैरे का मारून चालले तुम्ही इकडे बायकोच्या अंगाला किलो भर मळ झाला इथं निंता तू बडबड नको काहीतरी गेल डोळ्यामध्ये त्याला हवा बिवा फुक थोडीशी हा गेला गेला तिकडे जायचं ना हवा फुकायला ताते आहो तुम्ही काय रिक्या बिरक्या मानगड लावून देऊ राहिले यांची सवय मला माहिती तर म्हणले हे कुठं तरी शेण खाल्लं असं यांनी त्याच्यामुळे ये ना काल आले ना असे घरात घुसताना अशी एकटेच हसायची एकटेच मुलकायची मी काम नाही करणार बघ काम नाही करणार मग कोण करीन तुमचं काम अहो ताते मी आहे ना काल औषध आणायला जायलो तू औषध आणायला तर काल गेलं तर काय माहिती मला का बाईला घेऊन गेले हो ती बाई नव्हती हो नाही मला ना नांदायचंच नाही बाई या माणसापाशी मी चालले निघू तुम्ही काय लावून दिले रिकॉम्प्टर आणि जातो आता खरं मी पाहिलं म्हणून सांगितलं तुम्हाला मी बोलवलं काय साठी होतं तुम्ही काय लावून दिलं भूत मागं मामाजी यांनी माशी आता एक तुम्हाला तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं ना मी निघून गेले ना आता हे चार चौघात तुम्ही खुसफुस नका करू का मधी मला माहिती तुमच्यावाल्या कोण नव्हतं कोण नव्हतं या बा आता मी निघून गेले तर पुन्हा तुमच्यासारखंच काम अशी दोन पोरं मोठे मोठे झाले ही बाई नांदत नाही निघून गेली यांच्या खोडी पाहिल्या ना आता तुम्ही काय मी म्हातार माणूस पाहिलं म्हणून सांगितलं दिसायला कमी आहे म्हातार माणसं काय गाडी पाहिली तुम्ही माझी अग्नि गाडी पाहिली बाई पाहिली अग तो साम्या होता ना त्याला साम्या खोटं नाही बोलायचं अहो ताच्या तो साम्याच होता ना गाडी फक्त होती ना तुम्ही गाडी ओळखली माझी एवढं राबून मला काय बारीक दिसत कोण होत काय सांगत याच पण बाई होती कोणत्या कलरचा घालेला होता टी शर्ट असा गुलाबी कलरचा टी शर्ट होता मामा खोट बोलती नाही आम्ही दोघं सारखेच कपडे घालतो ना नाही काल साम्यानी पाहिलं होतं काळा टी शर्ट घालेला होता तुम्ही कुठं भानगडी लावून दिल्या तुम्हाला माहिती निघता आगे ही सगळी सगळं बरोबर पण मला काय माहिती आता तुमची बाई का चुपचाप सांगायचं ना घरवाली का दुसरी बाई नाही घरचीलाच घेईना चोळी लगत दुसरी बाग लोंडा गोळी इकडे तिकडे लोंडा गोळीत पळा त्या कुत्र्यासारखी आता तू कुत्रा बी बनवून टाकलं मला मला नांदायचं नाही तुमच्या जवळ मी चालली हो तात्या ताते इकडे आहो तुला सांगायला कोण नव्हतं म्हणून तात्पुरतं ते करा आता काय सांगणार आहे मी मोठ्याने बोला मला ऐकू द्या काय नाही काय नाही कुठे काय बोललो मी मी काय अशी काय तुमच्यासारखं हळूहळू नाही बोलत झाड वाळू काय मारायचं औषध याला मवा लागला ना इंट्राकॉल पावडर मारा त्याला ते बाकीच राहू द्या मव्याच तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला पहिले उत्तर प्रश्न चुकीचा आहे ना काय चुकीचं आहे प्रश्न आता हाय का मी तात्याला बोललो होतं का ते आपलं वालवड वाळून चाललं बघ तर मग त्याला कोणतं औषध मारायचं बोलावलं तात्याने जे खरं आहे ते सांगितलं मग आता कशाला पाहिजे मला जायचं ना औषध आणायला पुन्हा तुम्ही औषध लावा काही करा मला काही घेऊन नाही निघणार मी चालले आले ना मी चाललो होतो कमळाबाई भेटली तिला जायचं दवाखान्यामध्ये ती म्हणे इथून इथपर्यंत घ्या मग तेवढं त्या तात्यानं पाहिलं मला मी त्याला तरी पुढे जाऊन उतरून दिलं माहिती मला का नाही सांगितलं तुम्ही आता मला काय माहिती तुला असं माहिती पडेल म्हणून म्हणजे बायकोला माहिती पडलं तर तुम्ही सांगणार का ती बाई आपल्याकडे कामाला येते ना
मदतीचा विषय नाही पण मग तुम्ही माझ्यापासून कशाला काही गोष्टी लपून ठेवता मग जाऊ दे आता ते तात्यानं पण नेमकं जेवण पॉइंट वर सांगून दिलं मला काय माहिती तर मी म्हणले उचल पण मी तेव्हाच म्हणतो ते उचल नका देऊ तेव्हा पण उचल देऊन ठेवली आणि वर काल मी तिला 200 रुपये दिले मग पाहिलं ना म्हणजे आता झाले त्या दिवशीचे 200 कालचे 200 400 रुपये दोन माणसं तिच्या फिक्स आणि ती तुम्ही उचल देता ती इथं कामाला कशासाठी बोलवता तुम्ही बोलली म्हणे माझं आहे ना दादू कसं पण तिच्या व्यतिरिक्त दुसरे माणसं नाहीये का कामाला पण ती भेटली आता मी काय करणार ती मागितले होते मला पण तुम्ही तिलाच का सांगा त्या कामाला जाऊ दे बाबा आता तू म्हणशील त्या बाईला सांगतो नाही माणसं सांगून निंदून घ्या मी चालेल नाही जमायचं तुमचं नळ सूत्र जमू शकत नाही आता समजलं का नाही नाही अजिबात नाही जमायचं मी चालले मी आजच चालले निघून काय घेणं नाही पडलं मला जरी तुम्हाला वाटत लॉकडाऊन आहे पण मी कशा पद्धतीने माझ्या बापाच्या इथं निघून जाईल नाही जमणार